लोकांना संविधानिक संस्थांवरतीच विश्वास नाही, मग ती एक संस्था नाही तर न्यायालय, अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग कोणावरतीच यांचा विश्वास नाही, त्यांचा नेमकी संविधानावरती तर विश्वास कसा असू शकतो, हा प्रश्न आपल्या समोर येतो. परंतु मला त्या सगळ्यांवरती बोलून वेळ घालवायचा नाहीये. जे गेले 6 दिवस सातत्याने आरोप केले जात आहेत त्याबद्दलचा थोडाफार खुलासा, वस्तुस्थिती तुमच्या सर्वांसमोर मांडायची आहे. सातत्याने हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला की अध्यक्षांनी, सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या त्या चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला, निर्णय दिला, निकाल दिला. पण कुठच्या चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला हे काही सांगण्यात आलं नाही. सातत्याने हे सांगण्यात आलं की सुप्रीम कोर्टाने जे सांगितलेलं त्याच्या विपरीत असा निर्णय अध्यक्षांनी घेतला. पहिला मुद्दा असा होता की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की उपाध्यक्षांनी 21 जून 2022 रोजी अजय चौधरी यांच्या निवडीला जे रेकग्निशन दिलेलं ते योग्य आहे आणि अध्यक्षांनी म्हणजेच मी 3 जुलै 2022 ला भरत गोगावले आणि एकनाथ शिंदेजींच्या नियुक्तीला जे रेकग्निशन दिलं गेलं आहे ते चुकीचं आहे असं सांगण्यात आलं. खोट्यापेक्षा अर्धसत्य हे अधिक घातक असतं आणि तोच प्रकार इकडे केला गेला आहे. आपण जर सुप्रीम कोर्टची ऑर्डर वाचलीत आणि त्यातल्या पेज 97 पॅरेग्राफ 122 वाचलात, पेज 95 पॅरेग्राफ नंबर 119 वाचलं, पेज नंबर 97 पॅरेग्राफ 124 वाचलात, पेज नंबर 139 पॅरेग्राफ 206D वाचलात, हे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचं मी रेफरन्स देतोय, तर त्यात सुप्रीम कोर्टने या विषयात नेमकी काय म्हटलंय ते स्पष्ट होईल. सुप्रीम कोर्टने असं म्हटलंय की ज्या वेळेला आपण एखाद्या प्रतोदाला रेकग्निशन देत असतो, गटनेत्याला रेकग्निशन देत असतो, तेव्हा अध्यक्षांनी तो निर्णय राजकीय पक्षाची भूमिका समजून, राजकीय पक्षाची या संदर्भातली इच्छा समजून त्याच व्यक्तीला रेकग्निशन देणं आवश्यक आहे. त्यांनी असं म्हटलंय की 21 जून 2022 रोजी ज्या वेळेला महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांनी अजय चौधरी यांच्या नियुक्तीला आणि त्यातून सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता दिलेली, त्यावेळेला त्यांच्या समोर उद्धवजी ठाकरे यांचं एकच पत्र होतं आणि त्यामुळे विधिमंडळ गटाच्या राजकीय पक्षात फूट पडलेली आहे हे अध्यक्षांना समजण्याचं काही कारण नव्हतं किंवा त्यांच्या रेकॉर्डवर असा कोणताही पुरावा नव्हता आणि म्हणून ते आलेलं पत्र ही राजकीय पक्षाची भूमिका आहे असं त्यांनी ग्राह्य धरून जो निर्णय दिलाय तो योग्य आहे, कारण ती भूमिका राजकीय पक्षाची आहे हे ग्राह्य धरून त्यांनी निर्णय दिलेला आहे. ज्या वेळेला अध्यक्षांनी म्हणजेच मी 3 तारखेला निर्णय दिला त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय की अध्यक्षांसमोर राजकीय पक्षाची 2 क्लेम्स होते, म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा क्लेम अध्यक्षांसमोर होता आणि एकनाथ शिंदेजींच्या गटाचाही क्लेम अध्यक्षांसमोर होता. याचा अर्थ अध्यक्षांना याची कल्पना होती की 2 गट पडलेले आहेत आणि त्यामुळे अध्यक्षांनी रेकग्निशन द्यायचा निर्णय हा
या दोन गटांपैकी राजकीय पक्षाची इच्छा कोण रिप्रेझेंट करतं, या दोन गटांपैकी राजकीय पक्ष नेमका कोणता आहे हे ठरवल्याशिवाय निर्णय दिला त्यामुळे तो निर्णय अयोग्य आहे. त्यानंतर पॅरेग्राफ 206D पेज नंबर 139 मध्ये सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना सांगितलंय की आपण मूळ राजकीय पक्ष कोणता हे पहिली नक्की निश्चित करा आणि तो निर्णय झाल्यानंतर ज्याला आपण रेकग्निशन देता मूळ राजकीय पक्ष म्हणून ज्याला आपण डिक्लेअर करता त्या मूळ राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार आपण प्रतोदला मान्यता द्या आणि त्यानंतर डिस्क्वालिफिकेशनवरती निर्णय घ्या. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असं कधीच सांगितलं नाही की भरत गोगावलेंची निवड ही कायमस्वरूपी चुकीची आणि अजय चौधरी किंवा सुनील प्रभूंची निवड ही कायमस्वरूपी बरोबर असं सुप्रीम कोर्टाने कधीच सांगितलं नाही. सुप्रीम कोर्टाने एवढंच सांगितलं की ही निवड जेव्हा मान्यता दिली गेली तेव्हा मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे हे न जाणता आपण निर्णय घेतला म्हणून तो अयोग्य आहे. आपण परत निर्णय घ्या, मूळ राजकीय पक्ष कुठचा आहे हे अध्यक्षांनी ठरवू दे आणि त्या अनुसार व्हिपला रेकग्निशन द्यावं. त्यामुळे मी जे कारवाई केली आहे ती सुप्रीम कोर्टनी आपल्या आदेशात दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणित 100% ही कारवाई केली गेली आहे.